इचलकरंजीमधील कुख्यात गुंड श्याम लाखे याच्यासह चौघांवर अंतर्गत कारवाई करण्याच्या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी मंजुरी दिली आहे लालनगरमधील मुबारक शेख पैगंबर मुजावर उर्फ पठाण आणि हरिकिशन पुरोहित अशी टोळीतील अन्य तिघांची नाव आहेत दरम्यान इचलकरंजीत आतापर्यंत अंतर्गत चार टोळ्यांवर कारवाई झाली असून त्यापैकी तीन कारवाया शाहपूर पोलीस ठाण्याच्या असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक विनायक नरळे यांनी दिली इचलकरंजी परिसरात खून मारामाऱ्या यासह अनेक गुन्ह्यांमध्ये वाढ होते श्याम लाखे याच्या टोळीवरही अनेक गंभीर गुन्हे दाखल असून लाखेला कोल्हापूर सांगली सातारा या तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं होतं तरीही तो इचलकरंजी शहरात दिसल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली होती एका उद्योजक महिलेकडे पाच लाखांची खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता श्याम लाखे मुबारक शेख पैगंबर मुजावर उर्फ पठाण आणि हरिकिशन पुरोहित या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कृत्यांची दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रमुखांकडे अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी त्याला मंजुरी दिली आहे दरम्यान लाखे टोळीचा म्होरक्या श्याम लाखे यानं अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला आहे इचलकरंजीत आजवर मोका अंतर्गत चार टोळ्यांवर झालेल्या कारवाईपैकी तीन कारवाया शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक विनायक नरळे यांनी दिली